ब्रह्मांडाचा मालक 27 दिवस बाई झाला. काय काय केलं असेल बाळणपणात? लेकराला आंघोळ कशी घालीत होते? असे पाय लांबवायचे, टाकायचा पालथा बाब्या. एखादी बाई म्हणायची, माय मागच्या जन्मात बाळा तीन झालं तर काय ग, याला इतका कसा अनुभव, अशी म्हणायची. मला वाचायचा ना दे मोठी माय, वय असू दे माझं कमी, पण मला वाचण्याचा छंद आहे, नाव घालायचं. आता सुविधा आहेत, सगळ्या सुविधा आहेत. आता त्या काळामध्ये बाळांतीन 12 दिवस चपला काढीत नव्हती. जी अवताना पण मी पाहिल्या, त्या कानाल रुमाल बांधलेला, ते रुमाल म्हणजे जुन्या बाईनं वापरून वापरून नरम झालेल्या लुगड्याचा धुडक, ते नरम. ती पण लेकरायला बाळांती असायची, ते नरम सुद. आता ह्या कॉटनचे लुगडे नेसणार बाया मेल्या, मेडिकलवर बाळांती विकत घ्यावं लागतील, इथे बाळांते मिळतील. कारण याच्या पॉलिस्टरचे बाळांते कसे होतील? होत नाही, ते थुतर पुसता येत नाही, पाणी निघत नाही, त्या जुनं जुनंच असतं, ते जुनंच असतं, जुनंच असतं. नाऊ घातलं, टाळू माखली, बाळांते धुतले. पंढरपुरातल्या मालकाने काय वानवातन पुरेवानी याच्यावर सांगतोय. बाळांते किती घाण असते. आता साबणा निघल्या, निर्मा साबणा ह्या सगळ्या मला चांगलं कळतंय. माझा फार वय नाही, पण मला वाटतंय तुमच्यापेक्षा आमच्याकडे जरशी 4-2 वर्षानं गरिबी शिल्लक असेल. दोऱ्यानं कापलेली साबण मला कळती, इतकी लांब साबण सण दोऱ्यानं कापून द्याचा दुकानदार इंचावर मोजून, ती मला कळती, पण फार कमी कळती, फार कमी. एवढं एवढं काही इतकं अशा सुविधा नव्हत्या. बाळांते नद्याला वढ्याला पाणी होतं, तिथं धुवायला जायच्या बायका. पण ज्या दगडावर बाळंत धुतलं त्या दगडावर लेकराची आजी तिचं लुगडं धुत नव्हती. नातवाचे बाळा ते ज्या दगडावर धुतले का, त्या दगडावर त्या नातवाची सख्खी आजी तिचं लुगडं धुत नव्हती. इतके बाळा ते वसाळ वास. आणि ते बाळांते पंढरपुरातल्या मालकानं स्वपन बाबा 27 दिवस धुतलेत. 27 दिवस. शंका या गोष्टीची. एका मुलीचे 4 बाळांतपणं झाले माहेरात. 5व्या बाळांतपणाला मुलीनं फोन केला, माय 7वा महिना लागला, आता 8व्यात येत नसतेत. मी 7व्यातच येते तिकडं. तर माय म्हणली, बाबे 4 बाळांतपणं केले बाई, माझ्या जीवाचा पोत्रा झाला ना बाई, आता 5वं बाळांतपण ते सासूलाच करायला लाव. कशा असं त्यात बघा ना. कोण म्हणते माहिती? ही माय म्हणती, माय माय. बबे मी 4 बाळांतपण केलेत, माझ्या जीवाचा पोत्रा झाला बबे, आता 5वं तू या सासूल करायला लाव ना. काय महापिना पाडायली माय तू? माय म्हणती माय. जगाच्या माईनं 27 दिवस बाळांते धुतले. 27 दिवस. 4वाकांची शंका आहे, शंका आहे. 4वाक कोणाला म्हणतात माहिती का? जन्माला आपल्यात येतात भडवे, खातेत आपलं, राहतेत आपल्यासोबत, आणि आपलं चीज किती ही हराम खोर आवला 4वाक म्हणायचं. विठाला त्या 4वाकाने प्रश्न केला, असं काय असल की सोयराबाईचं बाळंतपण झाल्या पंढरपुरातल्या मालकानं 27 दिवस घाण काम केलं? असं काय असं त्या कर्ममेळाकडं की जेणेकरून त्याला आंघोळ आणि नाहू टाळू माखली पंढरपुरातल्या मालकानं? त्याचं नाव होतं कर्ममेळा. पण इतका शुद्ध होता तो कर्ममेळा, तो कुलानं हरिजनाच्या कुळात जन्माला आलेला होता. आपल्या वारकरी संप्रदायात जातीचा काही संबंध नाही, फार काही पुरावे येतो, जातीचा संबंध नाही, काही संबंध नाही जातीचा. कोणत्याही जातीत जरी जन्माला आला वारकरी असेल, तर जनाबाई म्हणल्यात त्यांचे पाय माझे श्री,
होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे शिरी, वैष्णव चांभार धन्य त्याची माता। भूत शिवणाऱ्याच्या कुळातलाय पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली महाराजांनी। याता याति धर्म आहे वैष्णदासा, तुका मने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोची धन्य। कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना ना विजान विष्णुदास। कबीर मोमीन लतीफ मुसलमान, मुसलमानाच्या कुळात कबीर, तांबुळ्याच्या कुळात लतीफ शहा। पण यांनी भजन केल्याच्या नंतर त्यांच्या हातातलं वस्त्र राम राम इठ्ठल इठ्ठल म्हणित होत। आपण भजन करता करता तंबाखू सतरंजी खाली टाकतो, या हराम खोराचं भजन ऐकल्यावर तुमच्या घराला कुपाटी लागन। विठला विठला पांचट लोकायला बोकंडीवर घेऊ नका, बोकंड मोडून जाईल एका दिवशी तुमचं। चांगली माणसं जवळ धरा, हे स्टेज फक्त कीर्तन सांग कीर्तन सांग होयांग हरिरू। तुम्हाला जर बासकळ ऐकायचं असेल तर या देशात खूप स्टेज आहेत, तिकडे बोंबलत जा। इथं मात्र चांगली अपेक्षा करा, इथं अपेक्षा करू नका वाईट ऐकायची। विठाला भजन करण्यासाठी चारवाकांनी सांगितलं हरिजनाच्या कुळातली बाई तिचं बाळणपण कसं करावं। वारकऱ्यासाठी काल एक दुपारी पुरावा ऐकेल तर बापूंनी वेश्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळा ही अधिकार, चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदि करो निवेश्याही, बाळे नारी नर आदि करो निवेश्याही। आवडंबरीच नृत्य करणारी वेश्या, तिला पण भजनाचा अधिकार आहे। तिनं जर तिचा व्यवहार निमुटपणे सांभाळून शुद्धांत करणाने भजन केलं तर विटेवरचा मालक तिचा व्यवसाय विचारित नाही। पुरावा आहे, पुरावा आहे, पुरावा आहे। ज्यानं त्यानं आपल्या जाग्यावर स्थिर असावं। जातीचा काही समज नाही, वारकरी संप्रदायानं जातीला सांभाळत नाही। आणि अशी एखादी जात आहे का त्या जातीत दारू पित नाहीत? पाहिली तुम्ही, प्रत्येक जातीतली माणसं दारू पितात आणि प्रत्येक जातीत माणसं चांगली आहेत। आपण जामद्याला केलतो उत्रेश्वर बापू, 2530 मतदान त्या गावामध्ये पारधी समाजाचं आहे। औषधाला दुसरा माणूस त्या गावात नाही। 2530 मतदान सोपान बाबा पारधी समाजाचे, 427 माणसं पारधी समाजाचे माळकरी आहेत। कशाला आपली काय लायकी आपण दुसऱ्याला नाव ठेवायची? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही। मला असं वाटतंय आपण नदी ती सळल्याव निघत नाहीत, दुसऱ्याला बुटकं भर पाण्यानं कशाला अंघोळ घालता? लायकी नाही ना आपली, लायकी नाही, लायकी नाही। आणि आवाक्याच्या पलीकडे बोललंच नाही पाहिजे, बळेवीन शक्ती बोलू नये। या संप्रदायाला चांगलं वागणाऱ्याची किंमत आहे। काही समज नाही, श्रीमंत किती आहे, पैशावाला किती आहे, भिकारी किती आहे, त्याच्या अंगावर कपडे कसे आहेत, काय 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 समज नाही। फक्त तो चांगलं किती वागतो याला किंमत आहे। या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, अभ्यासाला नाही, अभ्यासाला नाही। आखी ज्ञानेश्वरी पाठे, पूर्ण संपूर्ण गाथा पाठे। आणि यांच्याकडे बघितल्यावर त्याच्या पोटात डब्बा उठतो असं समजायचा। पुन्हा एक हरामखोर रावण जन्माला आला। अभंग कमी पाठ असतील, ओव्या कमी पाठ असतील तात्या बाबा, पण स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर माय म्हणित असेल तर समजायचं।
भारतातला एक नंबरचा महाराज येतो, एक नंबरचा, एक नंबरचा महाराज. इथं कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. चला, ज्याचं कर्तव्य गोड आहे का, ती माणसं फार टोकाची असतात. पंढरपुरातला मालक मग जात बघत नाही. चारवाकारी विचार केला, असं का झालं असेल, माय कंटाळा करती. आणि तिथं देवानं 27 दिवस बाळांना ते धुवा नाऊ घालावा, सोयराबाईचे लुगडे धुवा, स्वतः स्वयंपाक करा. 12 दिवस पत खाऊ घातली, पत 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 पत. माणसाला कळत नाही, बायकाला माहीत असती पत. पहिल्या दिवशी बाळांतीन झाली, त्या दिवशी फळं शिजून देत होते, फळं. मी काय बाई नाही, आणि एखाद्या जन्मात असेल तर मला काही माहीत नाही. नुसत्या पाण्यात मोहऱ्या नाही, जिरे नाही, काय नाही, थोडंसं मीठ टाकून फळं असे साजूक शिजवायचे. पहिल्या दिवशी बाळांतीन तिला पत द्यायचे. दुसऱ्या दिवशी वरणाचं वरचं पाणी तिला निवळी म्हणतात, आणि लय वरण खालचं बदगं द्यायला पोट दुखणं बब्याचं. ही पत द्यायला मोठ्या कुखावाली बाई लागत असती, टिकल्यावाल्याला पथच कळणं. त्याच्यामुळं उतार बारगळला बघा. हां, उतार कॉल मारडा. ज्याला धनातलं तन कळत नाही का, त्यानं उताराचा विषयच करायचा नाही. ज्याला यहरात पत कळत नाही का, त्यानं उताराचा विचार करायचाच नाही. उतार नदीलाच गेला समजायचं. ध्यानात ठो जाग टिकल्यावाल्या होत. जरा शिका कुखावाल्या बायचं, ठ्वा लक्षात ठ्वा. सकाळी फ्यारण लावली, दुपारा फ्यारण लावली, तिसरा पहारा फ्यारण लावली. हो द्वारका, केळीचं ढेलही काय लावलं तो अगन पावडरसाठी बाई, हो ना. असं नको करू माय, नको करू, असं नको करू. आमच्या इथली सांगायलो, इथल्यावर मला काय घेणार, काय घे. तिकडे गेल्यावर इथल्या फोकायच्या, दुसऱ्या आणू तरी कुठून मी. पण मालकानं 27 दिवस पत दिली. गठुडा आणलो, गठुडा ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, औषध करून आणलं. औषध, औषध. माझ्या लहानपणी बाळांतनीला केलेलं जे औषध, त्याला औषध म्हणत होते. काळ्या पाठीचं खोबरं, बदकावानी खारका, ते वाकड्या तोंडाचे काजू, ते असे पिवळे आडळ टरकलं काढलेले ढवळे शिपीत बदाम, उमरावती साखर, लोणकड्याचं गावरान तूप, आणि सगळं एकट्या पुन्हा डिंक, त्याच्यात थोडीशी सुंट अशी कुटून टाकलेली, पुन्हा जरासा ववा टाकलेला, खसखस भाजून कुटून टाकलेली. हे असं खाल्लं की अशी टरबुजावणीच गालं होते माणसाला. लेकरं ते खातेन, बाया म्हणायच्या, ए बाब्या औषध आहे त्याच्यात. सांगा मोठी माय म्हणत होते की नव्हते त्याला औषध. हे कोणी केलं माहिती औषध? माया पंढरपुरातल्या मालकाने केलं. लुगडं नेसलो सोपान राजे, लुगडं नेसलं, लुगडं. चंद्रकोर लावली, लालबुंद नाटी नेसली, कपाळाच्या पुढं 1.5 इंच पदर घातला. त्या लुगड्या संग पदर तवा येत होता. आता येत नाही का काय काय लुगड्याला? नाही आता घेऊच नका. तुम्हाला बाळ्याची शपथ गिरगावची, पहाच्याला बाळ्या मारा, आणि त्याच्या शापानं तुमचा संसार उलतावा. काय किती किती सप्ते झाल्यावर सुधराता तुम्ही? सप्ते फक्त महाराजाला खपक्या पाकिट द्यायचं, महाराज श्रीमंत करायचा, तुम्ही सोनाराच्या फुकणीवानी तसेच इकून तिकडे हवा. देशाच्या 2 गोष्टी झाकलेल्या असं या पवित्र भारत देशातली संविधान आहे. आपल्या वारकरी संप्रदायातली आचारसंहिता, शब्द चुकीचा गेला, संविधान, माफी असावी. या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावा. एक, पैसा. किती जरी असले तर डायरीच्या पुढून ठो नको सुंबळ्या, आतल्या खिशात ठोत जाय.
आणि डायरीच्या पुढं त्यानं ठो त्याच्यापेक्षा भारतात कोणी मोठा नसावा. डॉस्क्याला केस कमी इतकं कर्ज आहे पुढून नोटाटो तू. हां दहिल्या देईन कोणी तुला? दहिल्या माहिती आहे आमच्याकडं ओढून टाकलेल्या दुंडकाला दहिल्या म्हणतात. तुकडे दुंडक पैसा झाकलेला असावा. पाया पडून सांगतो माझ्या माईंनो, माझ्या वारकरी संप्रदायानं तुमची दखल घेतली. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, म्हणून या देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावा. या देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावा, वस्त्र नेसलेली असावा, दोन गोष्टी झाकलेल्या असावा. विठ्ठला विठ्ठल पत कुठली पत खलबत्त्यात पत कुठली पंढरपुरातल्यानं फोडाले असतील त्याच्या हाताला. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. काय वाणू आता नपुरे वाणी सांगायलो. विचारलं चार्वकांनी कसं शक्य. एका विद्वान व्यक्तीनं सांगितलं दादा हे शक्य पण कसं शक्य. ऐक म्हणले ऐक. सोयराबाईच्या सासऱ्याचं नाव होतं रानोबा. सोयराबाईच्या सासऱ्यांचं नाव होतं रानोबा. ज्या बाईचं बाळांत पण पंढरपुरातल्या मालकानं त्या बाईची ननंद होऊन नवऱ्याची बहीण होऊन 27 दिवस घाण काम केले. घाण काम त्या बाईचे सासरे रानोबा नाव होतं रानोबा. त्या बाईच्या कपाळाच्या मालकाचं नाव होतं चोखोब्बा. सात्विक आणि सदाचारी माणसं. बघता बघता चोखोबऱ्यांच्या आई जात राहिल्या, मृत्यू पावल्या. आवाज थोडासा मोठा. मृत्यू पावल्या. भगवंताच्या कृपेने या संसार रूपी वेदीला एक दिव्य असं तेजस्वी पुष्प लागलं. ते गर्भात बाळ वाढत होतं आणि त्या बाळांचं बाळांत पण सगळं घाणेरडं काम मालकाने केलं. सासूबाई जात राहिल्या, सासरे व माथारे झाले. चोखोवऱ्याने जीवनभर वडिलाला शेवटच्या टप्प्यात आंघोळ स्वतः घातली. आंघोळ स्वतः घातली. मला असं वाटते भजन करण्याचा अधिकार त्याच मुलाला आहे जो आई वडिलाची सेवा करतो. जो आई वडिलाची सेवा करत नाही त्या हरामखोरानं भजन म्हणून काही फायदा नाही. आणि त्या भडव्याचं भजन जर तुम्ही ऐकलं ना तर त्याचं पाप तुमच्या पण बॉकांडीवर. म्हणून पहिले महाराज तपाशी जा हे मायबापाला सांभाळतीत का. तरच कीर्तन घेत जा तुम्ही, तरच तरच घेत जा. जो महाराज मायबापाला सांभाळीत नाही जिवंत असून त्या महाराजाचं कीर्तन ऐकल्यावर गावाला कुपाटी लागेल. लिहून घ्या पठ्ठ्याचं, तुम्ही आणा नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव. मला असा पंढरपुरातल्या मालकांना पैशाचा पाऊस द्यायला आहे. मी काय कोणाच्या अंडरवेली बनिली धूत नाही आणि मला गरज नाही हे करणार. चांगली माणसं घ्या, स्वीकारा. चांगली चांगली स्वीकारा. सात्विक तात्विक स्वीकारा. देव तुमचं बरं करील. जीवनभर आवडलाला स्नान घातलं. एके दिवशी शेजारची एक व्यक्ती आली. रानोबा मंडळी गेल्यापासून काय बरं आहे का? टच टच पाणी आलं डोळ्यातून. दादा जीवन संगिनी गेली त्या दिवशीपासून ती जेवढी सेवा करती त्याच्या 1000 पटीनं माझ्या चौखान माझी सेवा केली. याच्याकरता आनंदाचे आश्रू मुलासाठी येत होते हे रानोबानं छाती ठोकून सांगायचं. पण टप्पा लय उतरला डॉक्टर, लय उतरला वयाचा टप्पा, लय उतरला. शेवटच्या टप्प्यात चोखोबा रायला आपल्या वडिलाला स्नान घालण्यासाठी बायकोची मदत लागली. उचलून पाठीमागं झोपड्याच्या पाठीमागं बोरीचं झाड मोठा असा चौकोनी दगड होता त्याच्यावर वडिलाला घेऊन बसायचे आणि पत्नीला सांगायचं तू पाणी टाक मी आंग चोळीतो. स्नान घातलं. एके दिवशी जेवायला दिलं
चोखा हे बाळा, आजच्या दिवस जेवतो बरं, उद्यापासून जेवण बंद करायचंय. का बाबा का, का बाबा का? चोखा, आता मला कळत नाही रे, पोट कधी, बाथरूम कधी होईल मला कळत नाही रे चोखा, मला कळत नाही. आणि तुला माझी घाणेरडी धोत्र धुवा लागतीत रे चोखा, याच्यापेक्षा उद्यापासून खाणं बंद करायचं. नेईल मालक पंढरपुरातला, नेईल नेईल नेईल. किती घाण काम केलं पंढरपुरातल्या मालकानं. याचं खबर आहे, याच्या बायकोचं बाळणपण याच्यावर बोलतोय. काय वाणू आता नपुरे वाणी. जेऊ घातलं संध्याकाळी कोर अर्धी काय असेल तुकडा. दुसऱ्या दिवशी सकाळी जे मनात आलं रानोबाच्या ते झालं. आवाज दिला, चोखा जी बाबा जी जी जी, इकडे ये माय. आजच्या दिवस आंघोळ घाला आता. मरता मरता आता फजिती नको माझी, आता मला जीव घाली जाऊ नको. उचललं दगडावर टेकलं. दगडावर टेकल्याच्या नंतर गरम पाण्याचं गाडगं मोठं असं, कशाचे घंगाळण कशाचं काय काय होतं डॉक्टर, साधी परिस्थिती सोपान बाबा. पण एका हाताने वडिलांना धरलंय, एका हातानं पाणी टाकायचंय, पण नुसती आंघोळ नाही आज, आज कंबर भरलेली आहे. साठी सत्तरी वलांडलेलं माथार आहे. 10 मिनिटं बापाला धरून बोरीखाली बसले दगडावर आंघोळीच्या. काम करता करता बायकोनं मालकाकडे बघितलं, आपले मालक आंघोळ घालीत नाहीत, धुत नाहीत मामांजीला, काय कारण आहे? खुनीलं हातानं खुनीला आज नाही घालतायत, आज कंबर धुवा लागती. जवळ आल्या, मालक एक बोलू, तुम्ही पाणी टाका, मी मामांजीची कंबर धुते, सासऱ्याची कंबर मी धुते. सुनाच्या मुखारविंदातून पडलेलं वाक्य सांगतोय. चोखोबरायन सांगितलं, सोयरा नको, करतो मी काहीतरी, सुचवतो काहीतरी करतो. नाही म्हणे, नाही. सोयराबाईने हळू उचकून मालकाला सांगितलं, मालक तुमचे बाबा आहेत, तुमचे वडील जितक्या वयाचे आहेत याच वयाचे माझे पण वडील होते. पण माझे वडील गेले मालक, माझी आई पण गेली, तुमच्या आई गेल्या, तुमचे बाबा आहेत. विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगते, बाबा गेले त्या दिवसपासून तुमच्या वडिलांना मी सासरा म्हणत नाही, बाप समजते बाप. शूद्राच्या कुळात जन्माला आलेली सून सासऱ्याला बाप समजित होती बाप. मी आतापर्यंत तुमच्या नावाचं कुंकू लावलंय, तुमच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच केलाय, याच्यात तिळा इतकी जर विसंगती नसेल तर माझ्या कर्तव्याची शपथ आहे, तुम्ही पाणी टाका, मी तुमच्या बाबांची कंबर धुते. काय हरकत नाही. चोखोबरायने एका हातानं डोकं धरलं, दुसऱ्या हातानं पाणी टाकलं. आणि सोयराबाईनं सुनबायांनी वयस्कर झालेल्या सासऱ्याची कंबर धुतली. अर्ध धोतर फाड कमराला गुंडाळून बाजावर आणून टाकलं. नाही जेवलं मथर पुन्हा तिथून पुढं. जाच्या आधी 2-3 दिवसानं आवाज दिला, सुनबाई सुनबाई. मी तुम्हाला ऐकू जाण्यासाठी मोठ्यान बोलतोय, इतका जोरात आवाज कसा येईल? सुनबाई. चोखोबरायन सांगितलं, सोयरा बाबा बोलवतेत. गेल्याजवळ माथाऱ्याने मुलाला सांगितलं, चोखा बाजाव लांबलेले पाय मला आखडत नाहीत, आता तू माझे पाय माग घे आणि सुनबाईला पाय त्याला बसू दे. सासऱ्याने सुनेला पायत्याला बशील आणि एक विचारलं, चोखा
परवाला माझी कंबर कोणी धुतली रे? मी धुतली. चोखोबर आहे म्हणले मी धुतली, मी धुतली. काय वाणू आता नपुरेवाणी सांगतोय, मी धुतली, मी धुतली. रानोबा नावाचे चोखोबरायांचे वडील म्हणले चोखा, अरे मी विटेवरच्या मालकाचं भजन केलं, तू त्या मालकाचं भजन केलं, आणि भजन करणाऱ्याने खोटं नाही बोललं पाहिजे. नमो त्या वचन सत्यवदे. देहूतले मालक तुकोबराय खरं बोलणाऱ्याच्या पाया पडतात एक, आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात एक. पुरावा सांगा बापू. नमो तया माता पित्याचे पालना, नमो तया माता पित्याचे पालना, नमो त्या वचना सत्यवदे, सत्यवदे, नमो त्या वचना सत्यवदे. नमो तया क्या बात है. नमोतया देहूतले मालक तुकोबराय म्हणतात नमोतया कोणा, माता पित्याचे पालन, जो आई वडिलाची सेवा करतो तया नमो. नमो त्या वचन सत्यवदे, जो खोटं बोलत नाही त्याला एक तुकोबराय नमस्कार करतात, आणि आई वडिलाची सेवा करतो त्याला एक तुकोबराय नमस्कार करतात. सोपानराजे, जगातलं आई वडिलासारखं दैवत मोठं कुठलंच नाही. माता पितायाची करीता जो सेवा येता जनार्दनी सेवा श्रेष्ठ तो, येता जनार्दनी सेवा श्रेष्ठ तो. माता पितायाची करीता जो सेवा येता जनार्दनी सेवा श्रेष्ठ तो, येता जनार्दनी सेवा श्रेष्ठ तो. चोखा, विटेवरच्या मालकाचं भजन करून खोटं बोलतोस, आणि उभ्या आयुष्यात मी तुझा खोटा एकही शब्द ऐकला नाही, आणि मरता मरता बापाला खोटा शब्द बोलतोस. तू माझी कंबर धुतलीस, लक्षात ठेव चोखा, माझी कंबर धुताना मला बांगड्याचा आवाज आलता. याला म्हणायचं विवेक, याला म्हणायचं बुद्ध्यांक, याला म्हणायचं सदाचारी लोकांच्या विचाराची प्रणाली, लँग्वेज. सदाचारी, सदाचारी. चोखा, माझी कंबर धुताना मला बांगड्याचा आवाज आला. चोखा, अरे बांगड्या घालणाऱ्या दोनच स्त्रिया पुरुषाची कंबर धुऊ शकतात. वय झालेल्या बापाला मुलगी कसल्याच प्रकारचा अनमान करीत नाही. बाप माथाऱ्या बापाला लेकरू समजून बापाची कंबर धुती, ती लेक असती, आणि दुसरी एक स्त्री कंबर धुत असती, तिचं नाव आहे पत्नी. चोखा, आई कधीच गेली, बायको जात राहिली कधीच गेली, आणि माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात आहे, आणि आपण मंगळवेढ्यात सोलापूर जिल्ह्यात राहतो. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यात आपण राहतो, आणि माझी कन्या निर्मला नावाची माझी मुलगी, तुझी बहीण, ही बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजा नावाचं गाव आहे, तिथं आहे रे चोखा. आणि मग ती इथं आली नाही, बायको मृत्यू पावली, आई लहानपणीच तुझी आजी गेली, आणि माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आला. सांग चोखा, कोणी कंबर धुतली? कदा आठून आला, बाबा तुमच्या सुनबाईनं कंबर धुतली, चळचळ चळचळ हात कापत होता. चोखा, सुनबाईचा हात हातात दिरे, सासऱ्याने सुनाचा हात हातात घेतला, तिला सांगितलं बाई, सासऱ्याला बाप समजून, सासऱ्याला बाप समजून, वय झालेल्या थकलेल्या सासऱ्याला बाप समजून त्याची कंबर धुतलीस, हातानं इतकी सेवा केलीस तू, एक लक्षात ठेव,
इमानदारीनं भजन केलंय. या भजनातल्या पुण्याईनं जगाच्या मालकाला एक मागणी मागतो. हे ब्रह्मांड नायका जगदानंद कंद जगतपती भगवान पांडुरंगा, अरे या विश्वाच्या पाठीवर सासऱ्याची कंबर धुणारी सून फक्त एकच आहे रे. एवढी सेवा या सासऱ्याची केली, या सासऱ्यानं भजन केलं आहे. हिच्यावर जर कधी असा प्रसंग आला तर घामकाम करण्यासाठी आनमान करू नकोस. दृष्टांत संपला. ज्या सासऱ्याची सेवा सुनानं केली त्या सासऱ्याने विटेवरच्या मालकाला सांगून आशीर्वाद दिला, आणि त्या सासऱ्याच्या आशीर्वादानं आणि पुण्याईनं, एका हरिभक्ताच्या आशीर्वादानं आणि पुण्याईनं, निष्ठावंत वारकऱ्याच्या आशीर्वादानं आणि पुण्याईनं, किती वारकरी अधिकारी होता रानोबा महाराज लक्षात घ्या, दरवर्षी तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाची आंब्याची डाल पांडुरंगाला पोचिती करायची. त्या गावातला माणूस पांडुरंगाला आंब्याची डाल दिल्याशिवाय आंबे खात नव्हता, आणि ती डाल चोखोबरायचे वडील नेऊन द्यायचे. 30-35 वर्ष ती डाल नेली, पण एका वर्षी शेवटच्या 35व्या वर्षी डाल पुजाऱ्यानं सोडल्याच्या नंतर सोपान राजे आंबा अर्धा चोखलेला निघाला. पुजाऱ्यानं मारलं रानूबा नावाच्या व्यक्तीला. मूर्खा शूद्रयेस तू, उष्टा केलेला आंबा पंढरपुरातल्या मालकाला देतो? रात्रभर झाडाला बांधलं आणि रात्री 1 वाजता विटेवरचा मालक पुजाऱ्याच्या स्वप्नात गेला. अरे पुजाऱ्या, ते आंबा रानोबा नावाच्या व्यक्तीनं नाही चोखला, मीच चोखलाय, आणि अर्धात चोखला, अर्धात त्याला प्रसादासाठी देऊन टाक. पुजारी पुन्हा चंद्रभागे स्नानाला गेलं. ओल्या कपड्यानं देवानं चोखलेला आंबा श्रीरामबो हातात घेतला आणि रानोबा नावाच्या व्यक्तीच्या पायावर डोकं टेकलं. रानोबा चोखोबरायचे वडील. पुजारी इतका लांबून आंब्यावर पाणी टाकल्याशिवाय घेत नव्हता पुजारी, आणि तो पुजारी रानोबा नावाच्या व्यक्तीच्या पायावर डोकं टेकलं आणि सांगितलं, वारकरी रानोबा वारकरी, विटेवरच्या मालकाचे दात आणि ओट जीभ लागलेला आंब्याचा प्रसाद आहे. हे तुम्हाला तसंच घरी मथरा आलं आणि बायकोला आंबा दिला, आंबा चोखून खाल्ला, झालेला पुत्र नाव ठेवलं चोखोबा, नाव ठेवलं चोखोबा. ज्या चोखोबरायच्या वडिलाला, ज्या सोयराबाईच्या सासऱ्याला अर्धा तोंडातला प्रसाद पंढरपुरातला मालक देतो सोपान बाबा, ते किती निष्ठावंत वारकरी असेल. आणि त्या निष्ठावंत वारकऱ्याच्या पुण्याईमुळं सोयराबाईचं बाळांतपण पंढरपुरातल्या मालकानं केलं. ही वारकऱ्यांची ताकद आहे म्हणून Thank you.
काय ताकद आहे वारकऱ्यात? एका वारकऱ्यानं दिलेल्या आशीर्वादाची ही ताकद आहे. जगाच्या मालकाला घाण धुण्याचं काम करावं लागतंय, ही त्या वारकऱ्याच्या जिभेत ताकद आहे. काय वाणू आता न पुरे वाय. एक पुरावा ऐका, वेळेत वेळेत मी तुम्ही ताण घेऊ नका. थंडीचे दिवस आहेत, कोणाला शुगर असती, कोणाला काही लघुशंकेचा त्रास असतो. मुळीच तुम्ही अमूल्य वेळ घेऊन इथं आलात. तुमचा अनाठाई वेळ घालणार नाही आणि मर्यादेच्या पलीकडे जाणार नाही. बैल किती महागाईचा असावा, आपला बांधा आला की आऊ ताकड पाहिजे. हौसात आल्यावर बांध फळा हंगन रूम नेंत्यानं असं असं नाही करणार. शेतकरी मी, शेतकरी ओरिजिनल शेतकरी पुन्हा असा बांधावरला नाही. दीडशे क्विंटल कांदे झाले, गुंठाभर जमीन नाही, पत्राव लावले होतेस का? असं ओरिजिनल शेतकरी म्हणून तो लॉकडाऊन मध्ये ताण नाही आला. शेतीशी समन ठेवा. कोणाकडे एकर, दोन एकर, तीन एकर, चार एकर काय असेल, पाया पडतो तुमच्या शेती सांभाळा. अजून पाच चार वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं सातबारा असेल तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. ऐका गिरगावकराचा, ऐका ऐका. लई मोठी किंमत येणार आहे शेतीला. तुम्हाला एक सांगू, अजून 20-25 वर्षाला पुढचा काळ द्या सोडून, पण अजून 5-4 वर्षाला बीडसारख्या शहरात घट मानण्यासाठी घटाला काळी माती इकत घ्यावी लागेल. लिहून घ्या, लिहून. घट नवरात्रातला घट मानण्यासाठी किलोवर माती इकत घ्यावी लागेल. किलोवर कॅनला असतील, तळे असतील, मोठमोठे रोड असतील, हे शिमिटाचे डोंगर असतील, याच्यात जमीन पूर्ण व्यापत चालली, लोकसंख्या वाढायली. जगात किती जरी पैसा असेल आणि किती सोनं असेल आणि चांदी असेल, तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नाही. याच काळ्या मातीतून काढलेल्या मोती आपल्याला जगवतील, लक्षात ठेवा. जरासा काही काही लोक म्हणतील, काय बाळ्या बोलायला, शेतीत मजूर त्रास द्यायले. मलासुद्धा माहीत आहे, मलासुद्धा माहीत आहे मजूर त्रास द्यायले तर. पण अजून 3.5-4 वर्ष मजुराचा काळ राहिला आहे. त्याच्यानंतर ज्याच्याकडे सातबारा असेल, जसे तुमच्या लहानपणी मजूर म्हणायचे, दादा काम आहे का, असं काम विचारतील लोक. जरासं थांबा, पण कळ सहन करा 2-4 वर्ष. विठाला विठाला मी मजुराच्या सुद्धा विरोधात नाही, मी मजुराच्या पण विरोधात नाही. मजूर शेतकऱ्याच्या का त्रास देते माहिती आहे का? 69 वर्षपूर्वी ज्याच्याकडे जास्त जमीन आहे त्यानं झोपीत गडी तुडिले, बोटा सगळ तुडिले. त्याचा परिणाम आता हा आहे. आणि आता 12-13 वर्षापासून मजूर ह्या बोटावरलं त्या बोटावर धोका करायले, इतकं शेतकऱ्याला येडगळ समजायले मजूर. अजून 2-4 वर्षाला त्याचे उलटे दिवस सुरू होतील. कारण कोणाच्या बापाची जहागिरी नाही, निसर्ग कोणाच्याही बापाची जहागिरी नाही. या बा, मिठाशिवाय कोणताच पदार्थ खावा वाटत नाही, पण मीठ शिल्लक झाल्यावर बी खावा वाटत नाही. म्हणून अतिरेक कोणीच करायचा नाही. एका बाईचे इथं 5 क्विंटल सोनं आहे, धन्यवाद अभिनंदन मोठे, पण तिनं मंगळसूत्र छटाकाचं घालावं. पण 5 क्विंटल सोनं म्हणल्यावर भोगीच्या दिवशी 9 किलोचं डोरलं घातलं, एकादशीला पहाटच मिळली वजन. 9 किलो छातीवर वजन म्हणल्या कशी वाचन दोर, पहाटच मिळली, पहाटच मिळली. अतिरेक नसावा, मग कोणीच अतिरेक करायचा नाही. त्याचा परिणाम काळात भोगायला येत असतो, भोगायला येत असतो, लक्षात घ्या. काय वाणू आता न पुरे वाणी. बघा पुढे, एकदा भीम नावाची व्यक्ती दुर्योधनाला आणून सोडण्यासाठी हस्तनापुरात आले. तुम्ही म्हणताल पांडव आणि
आणि कौरव तर हस्तनापुरात राहत होते, नाही वाद झाल्याच्या नंतर हस्तनापुरात पांडव राहिले आणि इंद्रप्रस्थामध्ये आपलं हस्तनापुरात कौरव राहिले आणि इंद्रप्रस्थात पांडव राहिले. 35 गावाची जहागिरी होती पांडवांना. पण एके दिवशी हा हरामखोर दुर्योधने बोंबलत गेला तिथं आणि रात्री राजाच्या लेकराला कसं एकटं पाठवा म्हणून अहिंसावादी धर्म, सत्यवादी धर्म, सात्विक सदाचारी पुण्यशील वृत्तीचे धर्मराजा भीमाला सांगितलं हस्तिनापुरात युवराजाला नेऊन सोडा. तसा दुर्योधन हा नालायक होता, माझ्या मतीनं तो हरामखोर होता. आपल्या कुटुंब व्यवस्थेतली, आपल्या कुटुंब प्रणाली, भारतीय संस्कृती ही कुटुंब प्रणाली व्यवस्थेतली प्रणाली आहे. या भारत देशाला विदेशात जर ओळखल्या जात असेल तर भावानं भावावर प्रेम करावं, जावानं जावावर प्रेम करावं, एकत्रितेचं फार मोठं ब्रीज जर काय असेल, बिंब असेल, तर हा भारत देश आहे. पंच्याऐंशी वर्षाच्या नवऱ्याला जोपर्यंत हात चालते तोपर्यंत आवं जावं बोलून आपल्या मालकाला जेवायला वाढणारी स्त्री या भारत देशाची आहे, या भारत देशाची आहे. फार मोठं नाविन्य. नेपाळ नावाच्या देशातला एक थोडासा कोपरा सोडून दिला तर पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात भारताच्या व्यतिरिक्त डोकं भरून पदर घेणारी स्त्री सापडणार नाही. तो माझा भारत देश आहे. या भारत देशामध्ये कुटुंब प्रणालीला फार मोठी किंमत आहे. कुटुंब प्रणालीत विशुद्धपणा करणारा हरामखोर दुर्योधन, मोठ्या भावाची पत्नी आई समान असते ती आई समान भाऊजाईला ज्यानं मांडीवर बसिलं तो हरामखोर दुर्योधन होता. त्याचा पाहुणा तुमच्या गावात आहे का? नाही. मग काय ताण नाही, नाही तो उगमय गाडी फोडायचा. आमच्या दुर्योधनाला दुर्योधने काऊन म्हणला? मूर्ख होता तो. बोलण्याचं तादात्म्य नव्हतं त्याला. मावल्या म्हणत्याला आम्हाला बाळू महाराज सरसर बोलतो, तुमचा आणि माझा वाद नाही, घराला घर नाही, बांधाला बांध नाही, फक्त मी याच्याकरता म्हणतोय माझ्या वारकरी संप्रदायाने तुम्हाला डोक्यावर घेतले, तुम्ही चुका करता कामा नाही म्हणून बोलतोय. दुसरा एक मुद्दा सांगतो, बाप किती जरी शहाणा असेल तर आई जितकी लेकराला वेळ देऊ शकते तितका बाप देऊ शकत नाही, म्हणून या देशाची हिरे घडवण्याची ताकद तुमच्यात आहे, लेकरांना संस्कार देण्याची ताकद तुमच्यात आहे, म्हणून तुम्ही चुकता कामा नये, तुम्ही चुकता कामा नये. पदराच्या बाबतीत बोललो असेल ते या पवित्र देशातल्या राजाला, एका राजाला 1800 बायका होत्या, ती रात्री झोपीतून उठली तरी पदराला हात लावीत होती. तो राजा गोपीचंद राजा होता. फार नियमित, फार प्रणाली, फार प्रणाली होता. आजही जुनीबाई दुसऱ्याच्या शेतात तूर कापित असेल, सोयाबीन कापित असेल, कापूस येचित असेल, बांधावर मालकाचा पटका आणि टोपी पाहिल्याबरोबर कापूस असता असता तूर कापता कापता पण त्या जुन्या मजुराच्या बाई, जुन्यातली बाई, तिचा हात पदराला जातो, मालक आपलं डोकं बघतील का? इतकी संस्कृती जोपासणारी स्त्री माझ्या पवित्र भारत देशाची आहे म्हणून तुम्हाला बोलतो माझ्या माईंनो, चुका नकोय, चुका नकोय. दुर्योधन्या भडवावता झाला. 24 लोक नालायक होते महाभारतात, 24 लोक नाव घेऊनही ते भडवायचे, इतके हरामखोर होते. दुःशासने शकून या बॉम्बले ते. लोक दुसऱ्याला बदनाम करतात. रामायण आणि महाभारत नीट वाचा आणि ज्यानं ओरिजिनल पाठ केले त्याचा ऐका. वया घेणार आहे ना का? इथे श्रीरामचरित्रो प्रसंगो अध्याय हरे नमः. आता त्या ठिकाणी काय शोध घेण्यासाठी म्हणे काय तो बघा, मारीच गेला बर का? अरे मारीच नव्हता गेला रे, काल नेहमी गेलता, जरा वाचून सांग जाय ना. हा कुठली कुठला तू पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, आमचे महाराज ऋषिकेशला शिकले.
चांगला अभ्यास करणाऱ्याचं ऐका, आपलं डोकं सुपीक होईल. आपण एके दिवशी भागवत ऐकलं बापू. इति श्रीमन महाभागवते पुराणे. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का, आणि काय त्यांची गरिबी होती बरं का, पण त्या सुदामदेवानी भजन केलं बरं का, आणि त्या भजनाच्या बळावर, त्या सात्विक बळावर त्यांचं गाव सोन्याचं झालं बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला आणि पान पळटलं. काय आजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं. अरे भागवत्या, हे भागवत्या, माणसं मरतीन रे भागवत्या, नीट वाचून सांग जाईन सुमल्या पिढ्याला. हस्तिनापूरला दुर्योधनाला सोडायला भीमदादा गेले, आणि दुर्योधनाने भीमाला येथेच पाहुणचार केला. स्वपनराजे, भीमाला गोड पदार्थ आवडत होती. लाडू खाऊ घातले, गावरान तुपात साखरेत घोळलेले, येथेच प्रसन्न केला भीम. आणि दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये कपटाची दाळ शिजत होती. त्या दुर्योधनानं सांगितलं, भीमदादा माझ्याकडे पूजाविधीचं कर्म आहे आणि त्याच्याकरता मला मानस सरोवरातली सुवर्ण कमळाची फुलं पाहिजे. भीमदादा म्हणले, मी आणतो. बळ होतं ना, मी आणतो. मी 9000 नागाचं बळ होतं. भीमाला 9000 नागाचं बळ होतं, 9000 नागाचं. मी काही भीम होता तेव्हा तिथला कोणी नव्हतो, फक्त पुराण वाचतो. पहावे पुराणी माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, तू का म्हणे नाही पहावे पुराणी. देहूतल्या मालकांचं, जिथं तुकोबार आहे मान्य करतात तिथं गिरगाव करायला नीट चालावं लागेल, नीट. ह्या लोकांचं आपल्याला मानावं लागेल. आपल्या काय बापाची जहागिरी होय म्हणून सांगणं, हानतील लोक आम्ही काय बी सांगितलं, आणि आम्ही आमच्या मनचं सांगितलं. पपेची माय ऐकायची नाही म्हणजे आमची बायको, तर तुम्ही कशा ऐकताल, कशा ऐकताल. या संत लोक त्यांचा विचार मांडायचे, आपण आपले नाही, हा त्यांची मांडायचे. भीमदादानं सांगितलं, मी आणतो. आता 9000 नागाचं बळ म्हणल्यावर ते कशी गेले असतील, हा पाण्यामध्ये असे गेले असतील का. किती खोले बापा, पाय कसं तू काय, इथं शेवाळे काय बापा, खेकड्याचं घर दिसायलं बापा. बापा दाताची माशी गेली रे इकून, अशी असलेस का. थराल शेवडी टाकली मानस सरळ, काय वानवा तन पुरे वाणी. शेवटचा पुरावा, उडी टाकल्याबरोबर पाणी किती उडालं असेल का तुम्हाला एक कळतं का. हा, एरीवर मुटका है का नाही. एरीच्या पाठथरावर तात्या बाबा जितके लोक उभे असतील का, आणि भरेऊन मुटका हाणायचा, भरं म्हणजे थारुळ. तुम्हाला स्वपनराजे कळत नाही, तुम्ही काय मान हलवू नका, गोबी म्हणू नका. मला खाती के गालन ना हाती के बाल लगेच कळते. तुम्हाला दादानं चिमटा बसूच द्याला नव्हता, इठाला. दादाच्या जीवनात तुमच्या सगळ्या भावायचा जन्म दिवाळीतला. मी ओरिजिनल शिम घेतला आहे. माझे 90 बाबा जात राहिले, माझे बाबा 90 गेले, मात्र 83 जन्म होता, त्याच्यामुळे मी शिम घेतला. आता माझ्यासाठी कोटीनं दिवाळी असेल. आता इचकू नका आताचं, मागचं सांगायलो. भऱ्याहून जर मुटका हाणला ना स्वपनराजे, तर कडीला जेवढे पाठथराव लोक आहेत तितके लोक भिजत होते. मुटका साधला पाहिजे. परत दिशा आमच्या मित्रांनी मुटका हाणला, पाठीवर पडलं. 3 दिवस झाले त्याची बायको झेंडूबाम लावायली. अरे मी म्हणलो, मुटकी आहे पाठीवर मुटका असतो का रे, मुटका असा नीट पाडा पाहिजे बसायच्या जा. हो, त्याचं नाव मुटका असतं. मी त्याच्या तुम्हाला वया पण सांगेल. ए, मी वाचिल्याशिवाय काही बोलणारच नाही तुमच्याकडून. भीमे 9000 नागाचं बळ थळ ती शिवडी हल्ली. कोण भिजला असेल सोडून द्या, पण सरोवराच्या कडेला एक भजन करीत व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीचं नाव होतं मारुती राय, आणि मारुती राय भिजले. स्वपनराजे मारुती राय सारखा वैष्णव जन्मालयीने शिल्लक आहे.
येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ ते मारुतीराय मारुतीरायनं आवाज दिला ए कोण रे जरा राजाचं लेकूर होत इंद्रप्रस्थातला राजकुमार आहे 9000 नागाचं बळ आहे तारुण्य संध्याकाळी ठिकाणा नाही त्याला आवाज दिले होते माग पाहत नाही त्याला 9000 नागाचं बळ आहे भीमाने विचार केला वानर काय म्हणून बोलायला आपल्याला पण भीमाला माहीतच नव्हतं वानर किती अधिकारी आहे ते वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ सर्व वारकऱ्यात अतिश्रेष्ठ पैठण मधल्या मालकांचा पुरावा आहे ज्या मालकाचा आज अभंग घेतला देहूच्या मालकांचा ते देहूतले मालक भक्तीची वाट विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम दूता भक्तीची वाट तुकोबाराने विचारव इतके मारुतीराय मोठे ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू प्रत्यक्ष शंकर आळंदीतल्या मालकांनी दखल घ्यावी पण भीमाच्या लक्षातच नाही काही माणसं वरच्याव जाते आमची इथे एका माणसाची इतकी कडक टोपी इतकी कडक बोराटीचा फास तोडायचं टोपीनं ऊसफूस नाही बोराटीचा फास तोडायचं टोपीनं बांधा फास बोराटीनं तोडायचा इतकी टोपी कडक पण बायको सतार भाईच्या मिरच्या तोडायला कपड्यावर जायचंच नाही कोणाच्या काही काहीला नाद असतो असं कपडे घातले असं वाटतं मुख्यमंत्र्याचा चुलता चेक काय आणि घरात 12 हात येळ फुळ तू पोखळवादी सुमळ्या कुठला विठाला अंथरुणा इतके पाय पसरावा भरत नसते थंडी वाजत नसती आवाका चवाका करायचा नाही आपण त्या राज्यातली माणसं आहेत या राज्यातल्या जुनाट लोकांनी संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपलेली माणसं पाहिली उद्याच्या संध्याकाळी दिव्याला राखेल पुरावा घासलेट पुरावा म्हणून जेवण झाल्यावर संध्याकाळी झोपताना आपल्या बापदाद्यानं चिमण्याही झिलेल्या येतात आपण त्या गरिबीत जन्माला आलेले आहेत आपण कलईत भजन आहे तळायचे हां कलई उतानी झाल्या मग मुंबईच्या पलीकडं जावं लागतं संडा सोपसायला हो हिशाबात फॅरंदवली लाई जा माझ्या माईनं हिशाबात हो नाव्याच्या दुकानात कमी सामान इतकं कोपऱ्यानं ठुलेलं हो नका नका असं करू कारण बाई पत्नी बायको आणि नवरा हे संसार रूपी रथाची दोन चाकं येतं बायको आणि नवरा पती पत्नी हे संसार रूपी रथाची दोन चाकं आहेत याच्यातलं एक चाक जरी कानं झालं ना तर गाडी बैल रस्त्यानं चालले तरी गाडी पोळीहून जाती याला कानी गाडी म्हणतात कानी हो कानं काढण्यासाठी डोंबाळं सोडावं लागतं जिनच्या पॅन्टीवाल्यानं काहीच हसू नका तुम्हाला डोंबाळं कळतच नाही डोंबले होत डोंबाळं जुन्या माणसाला कळतं दोन दांड्यांमधली आखुडी दांडी ती डोंबाळं असती हो तिला लोखंडाच्या शिवळानं कैची घ्यावं लागती मग डोंबाळं ढिलं करायचं मग गाडीच्या दांड्या ठोकायच्या आणि मग कासरा इकडच्या आखरीवर टेकून धुराच्या मधल्या बिंबा ठवायचा पुन्हा कधी कधी आग बी ठोकावं लागायचा आग जर लयच एकीकडे गेला तर चाकाच्या आणि आखरीच्या मधात एक गुटखा टाकीत होते त्याला चाभरं म्हणत होते नाव असू द्या ना काही बी हे जुनं ध्यानात ठेवा ह्या मागच्यानं हे तपासले हे अनुभवले हे भोगले म्हणून आपण सुधारित काळ पाहतो आपल्या बापाची जागिरी नाही आपल्या आजोबा पंजोबांनी आपल्यासाठी काबाड कष्ट केलेत त्यांच्यामुळे आपण सुखाचे दिवस पाहतो कधी उलट फिरून बघत जा मागच्या इकडं बघत जा
जे संसारात नीट वागतो ते परमार्थात येण्याच्या लायकीचं आहे. दयाची आईकची धड नाही आणि तयाची परत्रपूस अशी काही, ज्याला मातुळ्याच्या सडकाव संडासला नीट बसता येत नाही ते चिंतामणीच्या सडकाव तो कुठं हागन ना. म्हणून वरी नेण्याच्या लायकीचं नाही ते. आगा सुटे तयाची आपरी घाणे अवघाणी तर निर्धारी का विष्टले पाभास करी घ्यायची बापा. याला खाली येऊन सांगितलं असतं पण बस झालं. पुन्हा म्हणतील बाळा लय अभ्यास उघडे पण कोणी कुठं हातो घाली तू. हे असं इचकीत आहेत माणसं, त्याच्यामुळे जर सजापावं लागतं काय करावं आहे का नाही. बरे जाऊ द्या, अजून 22 वर्ष जर वाचिलं ना मग याचाही अर्थ सांगेल. विठाला मारुती रायने सांगितलं, अरे मला भिजवलं मी भजन करतोय ऐकत नाही, शेपटी सोल्डीन बांधून आणलं तुम्ही वानराचे हात नेमकेच मिरच्याला फुलं लागा आणि वानरायन हात हालीत मिरच्याच्या तासान पळा. जर 35 दिवस पुन्हा फुल लागलं तर मला बाळू म्हणू नका. हात हातच असते ते हो. म्हणून मिरच्यामध्ये बोळक्याला चुना लावून उरफाट्या काळीला असं उरफाट करून बोळकट होत होते बोळक. जिनच्या पॅन्टीवाल्यानं काही डोळे वाटर पाहू नका. हे फक्त जुन्याचं सांगायलो उलट बोळक. त्याच्यामुळं 4 आघात टळत होते, त्याच्यापैकी एक वानराचा आघात, वानराचा आघात टळत होता. ते का टळत होता ही गोळी राह द्या. रिॲक्शन येते सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्या घाम येत असतो म्हणून ही पुढच्या कीर्तनात सांगू. शहाण्या डॉक्टरनं पहिल्याच चक्रात पेशंट नीटकावत नाही केला पाहिजे, दवाखाना ही कॉल लागन म्हणून चिठ्ठीच्या खाली लिहावं लागतंय अजून 3 दिवसाला भेटायला या. तसा मी सुद्धा याच्यातला डॉक्टरच आहे, त्याच्यामुळे ही गोळी मागत ठेवतो. विठाला भीमाला आदळलं, काथाडी गेली भीमाच्या अंगाची, लाल बुंद भीम झाला. मग मारुती राय म्हणले काय नाव रे. लाल होस तर हानलं ना आता नाव विचारायला. मारुती राय नाव काय विचारलं माहितीये का, ते म्हणले मी आतापर्यंत लय लोकांसोबत कुस्त्या खेळल्या पण एक टिकलं नाही. 4.5 घंटे हाणून बी बेटा अजून उभंच आहे. म्हणून पुरुषार्थ संपन्न व्यक्तीनं पुरुषार्थ संपन्न व्यक्तीची स्तुती करावी आणि त्यानं स्तुती केल्यावर प्रसन्न व्हावं. भंगाऱ्या भोंगाऱ्यानं नवाजल्या माणसानं फुगूच नाही. एक जणाला संडासला तांब्यात आहे ना म्हणला कायच पहिलो आणि तसाच आला ना तू घरी. आणि तू पहिलवानाची स्तुती त्यानं बी काय रानबोक्यानं फुगायचं यानं स्तुती केल्या. स्तुती विद्वानानंच करावी, विद्वानानं. आणि स्तुती करण्यासाठी विद्वत्ता लागते, निंदा करण्यासाठी विद्वत्तेची गरज नाही. वाळू महाराजाच कीर्तन कस गायचं, लेच बेकार झालं. नाही काय बेकार बापा, ते जे बोललं ते मी कशाला सांगू. इतकं बेकार कीर्तन म्हणे त्या बाळू महाराजाचं, इतकं बेकार बाबा आपण तोंडातून काढूच शकत नाही. एक जण म्हणला बाळू महाराजाचं कीर्तन लय खास झालं. अभंग कोणता होता बापा माहीत नाही. थोत्री तर छानीन म्हणले मग तू कस काय स्तुती कराय. तुला अभंग घेतलेला माहीत नाही तू वर्णन कसा करतो. वर्णन करण्यासाठी अभ्यास लागतंय आणि निंदा करण्यासाठी बुजदिला पण बुजदिलाला पण करता येते. विढाला विढा कोण आई वडील पंडू राजा, कुंती आई साहेब आई, माद्री आई आहे, कुंती आई आहे. दोन आई माद्री आणि कुंती. बाबा पंडू राजा आहेत. वा त्रेतायुगात मारुती रायाचा जन्म आहे, द्वापार युगात भीमाचा जन्म आहे, फार मोठा फरक आहे. मारुती राय त्रिकालज्ञानी कारे म्हणे. पंडू राजाला शाप होता, आपत्य कशी दुर्वासाच्या कृपाप्रसादाने झालेली ही आपत्य.
वा, त्याच्या मेकी पवन पुत्र आहे. वायूच्या मंत्राचे भीम होते. मारुतीरायच्या डोळ्यातून पाणी आलं. मी वायुमंत्र, मी वायूचा पुत्र आहे आणि हा वायुमंत्रोच्चारातला आहे. नात्यानं आपण दोघं भाऊ भाऊ झालोत आणि एका भावाने एका भावाला मारणं हे उचित नाही. एका भावाने एका भावाला मारणं हे उचित नाही आहे. मी काम चुकीचं केलं. मारुतीरायचं अंतकरण दरवलं आणि भीमाला सांगितलं, भीमा अरे झालं गेलं, गंगेला मिळालं पण तुला आलिंगन द्या वाटतं. भीम म्हणलं, गडे हे मला दाबून मारण्याचा वान दिसायला. आपटून आपटून इतकं मारलंय तरी पठ्ठ्या मरत नाही, हे मला आलिंगन देऊन तुराट्या मोळ्यासारख्या आपल्या फासुळ्या मोडून टाकील, आपण याच्या नादीस लागू नये. मारुतीरायने सांगितलं, अरे भीमदादा मी संन्याशी, निष्ठावंत संन्याशी, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा आईच्या पोटात मी प्राप्त केलेला आहे. मी मुलगा आहे का मुलगी माझ्या आई बाबाला कळलं नाही. माझ्या बोलण्याच्या लक्षणावरून लक्षात आलं की हा मुलगा आहे. माझे इंद्रिय माझ्या आई बाबांना आत्तापर्यंत पाहिजे. जितेंद्रियम सर्वस्थितेषु आपारुषो भवस्थिताना रक्तांबरस्तत कामान वैशान्नरोस्त ते वचम यतपुनिताना भयतति छंदो छंद बराभय कृष्णेर सकलति कलयनिमो छंद पराभय जायन्ते वैशान्नर भय दग्ध सुधा वैशान्नर भय दग्ध सुधा वैशान्नर भय दग्ध सुधा नैवं गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुकेन लिहिले का? दग्धं वैशान्नरो भयो कामाग्नो दव भयजति रक्तांबर भयस्थितानां प्रपटलेश पयनिधियां गुप्तांगं स्ततो जया. अनिष्ट शरीरावर प्राप्त झालेली इंद्रिय आईच्या पोटात बांधून घेतली होती. ज्या इंद्रियाच्या प्रबल्याने विश्वात बऱ्याच लोकांचं धोत्तर काळं झालंय अशी नास्तिक प्रवृत्तीची आभास आला गेलेली इंद्रिय आईच्या पोटात बांधणारा संन्याशी मी आहे. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा मी आहे. मी नाही तुझं वाईट करणार, चल आलिंगन देण्यासाठी ये. भीम म्हणला, मी नाही येत तिकडं. मारुतीराय तिकडे गेले आणि आलिंगन दिलं. पण भीमाने विचार केला, आपण सावध राहावा, आपण अंग मोकळं सोडन यानं जर कडकडा दाबलं तर फुरसन मोळ्यावानीच फासोळ्या मोडीन रे आपल्या. म्हणून 9000 नागाचं बळ होतं. ताईट भूमिका घेतली आणि मारुतीरायने अलगत एखादं फूल हातात धरावं सोपन राजे असं भीमाला कवटाळलं आणि मिठी सोडून दिली. पाणी घेतलं, मानस सरोवरातला संकल्प सोडा. अंजनीकडे बघत असताना जितका भाव गोड डोळ्यात आहे तितकी जगातली प्रत्येक स्त्री पाहत असताना डोळ्यात जर माझा तितका वात्सल्याचा भाव असेल तर माझं अंग भीमाच्या अंगाला जिथं जिथं लागले तितकं अंग वज्राचं हो. आणि भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालं. भीमानं फार मोठी जीवनात जर चूक कोणती केली असेल 9 चुकापैकी तर 1 नंबरची ही चूक आहे. भीमाच्या अजून चुका आहेत 8, पण सर्व अर्जुनाच्या चुका आहेत 6, धर्माच्या चुका आहेत 2, नकुल सहदेवान चुका नाही केल्या. हे तिघं सांगतील ते फक्त वागत राहायचे. भीमानं ज्या 9 चुका केल्या त्याच्यापैकी एक सर्वात मोठी घोड चूक आहे. घोड चूक आहे, घोड चूक आहे. मोकळ्या मनानं मारुतीरायला आलिंगन द्यायचं असतं. अष्टांग ज्या वेळेला मारुतीरायच्या अंगाला लागले असते ना, अष्टांग ज्या वेळेला मारुतीरायच्या अंगाला लागले असते त्यावेळेला नखापासून शेंडीपर्यंत भीमवज्राचा झाला असता जगातली कुठली शक्ती भीमाला मारू शकली नसती. पण भीमाच्या अंतकरणात शंकेची धार शिजली आणि म्हणून अंग चोरून घेतलं. अर्धचं अंग वज्राचं झालं. माझा पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा लढत होता. अरे भीमदादा किती मोठी चूक केलीस रे. ज्या मारुतीरायनं 7व्या अवतारातला माझा मोळ्याला संसार तासावर आणला, ज्या मारुतीरायनं 7व्या अवतारातला माझा मोळ्याला संसार तासावर आणला ही ज्याची ताकद आहे तो मारुतीराय. आणि त्या मारुतीरायावर तुझी कृपा झाली, तुझं अर्धांग वज्राचं केलंय. हे निष्ठेनं भजन करणाऱ्या संतातली ताकद आहे. काय वानो आता Oh
देव करू शकत नाही काम, फक्त संत करू शकतात. म्हणून या संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणले वाणी पुरत. भीमाचं अर्ध शरीर जे वज्राचं झालं का, तर भीमानं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मारुतीरायाच्या अंगाच्या स्पर्शाने माझं अर्धांग वज्राचं झालंय. ही जी मारुतीरायात ताकद आहे, त्या मारुतीरायानं भजन कोणाचं केलं? भगवान म्हणले माझं. मग तुमचं भजन करणाऱ्यात जर एवढी ताकद माझं अंग वज्राचं करण्याचं आहे, तर मग तुम्ही अर्ध राहिलेलं वज्राचं करा ना. हे उलट वारं फिरलं. उलट. पण पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, मला दुसऱ्याचं बरं करण्यासाठी बायडाटा बघावा लागतो. गिरगावचा बाळू म्हणला चार चाकाच्या गाडीत बसायचं. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, भजन खूप केलंस पण त्या गाडीत बसण्याची लायकी तुझी नाही, म्हणजे पुण्य नाही. तुझ्या बायडाट्यात ते लिहिलेलं नाही. नाही वाचतायत, नाही वाचतायत, नाही वाचतायत. ज्या बापाने आयुष्यभर काबाड कष्ट केले त्या बापाला कधीच गाडी बघायला भेटली नाही, पण त्या बाबानं कमवलेल्या संपत्तीवर चोजले पुरून मुलानं 55 लाखाची गाडी घेतली. त्या गाडीची पूजा करायला गिरगावच्या बाळूला बोलिलं. गाडीत माणूस बसावा म्हणून ड्रायव्हरच्या सीटवर 55 लाख रुपये देणारा ड्रायव्हरच्या सीटवर बसला, आणि मालकाच्या सीटवर कुत्र बसलं. नशिबवान बाप का कुत्र, नशिबवान 55 लाखाची गाडी घेणाऱ्याचा बाप का कुत्र. कुत्रा. बाप नशिबवान नाही, आणि ह्यो स्टेअरिंगवर बसलेला हरामखोर बी नशिबवान नाही. ह्यो तरी ड्रायव्हरच्या सीटवर बसलाय ना, याच्या सीटवर याला कुत्र्याला बसिलं का नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध. पंढरपुरातला मालक बायडाटा तपसल्याशिवाय कोणाचं भलं करू शकत नाही, पण बायडाटा चुलीत टाकून त्याचं भलं करतात ती फक्त संत. म्हणून काय वाणू आता पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे विढोबार. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही 33 वर्षाची परंपरा, बारत्रिक 36. मला वाटते अजून 3 वर्ष गेले की तुमचं तिसरं तप पूर्ण होते. 36 तिसऱ्या तपास सप्ता चालला. अशी ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा लावलेला हा ध्वज भायगवानकर मंडळी. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम करतो. वर्ष 33वं या सप्ताहासाठी अर्थसहाय्य प्रदान करणारी शूर आणि दाते मंडळी, वारकरी संप्रदायात ज्यांची वर्णी आपल्या अर्थाची लागली अशी 33 लोक आहेत. कोणाच्या अन्नदानाची पंगत आदी करून ही सगळी जी कोणी असतील या सर्वांना मनःपूर्वक प्रणाम करतोय. झालेली सेवा विटेवरच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. वेळ झालेला आहे. तुमच्या चरणी सर्वांच्या प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य गायनाचार्य मंडळी आदी करून सर्व आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण आमचे सोपानजी महाराज इंगळे ते सुद्धा आहेत, जे तात्या महाराज आहेत, आदी करून आमचे ते वयस्कर कुठे माऊली आहेत, आदी करून ही सर्व उत्तरेश्वर बापू असतील, आमचे सांगळे महाराज असतील, आमचे आदरणीय श्रीरामराजे असतील आदी करून, आणि आमचे गुरुजी असतील संदीपान गुरुजी आदी करून सर्वांना. साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुद्धा सुंदर आवाज दिला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद.